बरेच दिवस आपण ज्या इलेक्ट्रिक स्कूटरची वाट बघत होतो ती इलेक्ट्रिक स्कूटर फायनली आता मार्केटमध्ये लॉन्च झाली. येस, आपण ओला इलेक्ट्रिक बद्दल बोलतोय. ओला इलेक्ट्रिकने दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत, S1 आणि S1 प्रो. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स ऑलमोस्ट सिमिलर आहेत, फक्त रेंज आणि प्राइसिंगचा डिफरन्स सोडला तर. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. तुमच्या कामाचे व्हिडिओ असेल तर मला वाटते तुम्हाला हे व्हिडिओ खूप आवडणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, ईवीटेक मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण या इलेक्ट्रिक स्कूटरचे कॉमन पॉइंट, जे कॉमन फीचर्स आहेत ते बघूया. सुरुवात करूया त्याचे डॅशबोर्ड पासून. याला 7-inch टच डिस्प्ले दिलेला आहे आणि त्याला ऑपरेटिंग सिस्टीम आहे मूव्ह OS म्हणून. आता एक महत्वाचा पार्ट म्हणजे ही स्क्रीन जी असणार आहे, जो काही आपल्याला टच पॅनल जो दिलेला आहे तो कस्टमाइजेबल आहे. म्हणजे आपल्याला हवा असेल त्या हिशोबाने आपण त्याला चेंज करू शकतो आपल्या मोड प्रमाणे. खूप छान फीचर दिलेला आहे जो आता तुम्ही स्क्रीनवर बघणार आहात. हे असे काहीसे त्यांनी फीचर्स दिले जे मला तरी खूप इंटरेस्टिंग वाटले, कारण मग आपल्याला जसं मूड असेल त्याप्रमाणे आपण त्याला चेंज देखील करू शकतो. तुम्हाला फीचर कसा वाटतोय, किती इंटरेस्टिंग वाटतोय आणि किती युजफुल वाटतोय, उपयोगी वाटतोय हे नक्की सांगा. आता त्यातच आपण बघायचं झालं तर याला 3GB रॅम दिलेली आहे आणि 1.8 GHz ऑक्टाकोर प्रोसेसर आहे, त्यामुळे टच रिस्पॉन्स याचा चांगला असणार आहे, नो डाऊट अबाउट दॅट. पुढे आपण बघायचं झालं त्याला कनेक्टिव्हिटीसाठी 4G बोल्टी कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे ई सिम कार्ड यात येणार. त्यासोबत वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळे लेटेस्ट व्हर्जन जे असतील ते त्याच्यात इन्स्टॉल्ड असतील असं कंपनीने सांगितलेलं आहे. त्यासोबत याला OTA अपडेट्स, जसे आपल्याला मोबाईलवर अपडेट्स येतात तसेच OTA अपडेट्स, म्हणजेच कसं जसं इतर 450X मध्ये त्यांनी फीचर्स दिले, OTA अपडेट्स, टच डिस्प्ले आणि बाकीच्या फीचर्स जे असतात कनेक्टिव्हिटीचे ते ऑलमोस्ट सगळ्या दिलेल्या आहेत. ऍप कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर एक महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो की ह्या गाडीमध्ये चावी नाही आहे, कीलेस एंट्री असणार आहे या गाडीमध्ये. ते कसं, मग आपण अनलॉक आणि लॉक कसं करणार? त्याला 3 मोड्स दिलेले आहेत. पहिला, मोबाईल ऍप वरून आपण लॉक किंवा अनलॉक करू शकतो, इव्हन लोकेट करायचं झालं तरी तिथूनच करू शकतो. रिमोट की असती तर भाग वेगळा होता, तो एक कन्व्हिनियन्सचा पार्ट असतो. पण बरेचदा आपल्यासोबत असं देखील होतं की आपण चावी कुठेतरी विसरतो किंवा चावी कुठेतरी पडते, त्यामुळे तो एक जो टेन्शनचा भाग होता तो यांनी थोडा कुठेतरी कमी केला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यामुळे हा एक चांगला फीचर आहे असं मला तरी वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय ते कळवा. आता पुढचा फीचर जो आहे तो तुम्ही आता स्क्रीनवर बघा. हाय भावेश, हा फीचर मला तरी खूप छान वाटला. बाय भावेश. ऑटोमॅटिक लॉक अनलॉक असणार आहे. आता हा ऍक्च्युअल मार्केटमध्ये जेव्हा येईल तेव्हा कसा परफॉर्म करेल ते आता बघावं लागेल. आणि तिसरा आहे स्क्रीन लॉक अँड अनलॉक, म्हणजे आपण स्क्रीनवरनं स्कूटर लॉक किंवा अनलॉक करू शकतो. त्यामुळे खूप छान इंटरेस्टिंग फीचर्स आहेत लॉक आणि अनलॉकसाठी. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक स्कूटर शांत खूप असतात, पण जर त्याच्यात आपल्याला कस्टमायझेबल साऊंड मिळाले तर, जसं आपल्याला रिबोटच्या RB400 मध्ये बघायला मिळतं, एक स्पीकर दिलेला आहे त्यात तुम्हाला हवाय तो साऊंड जो बाईकचा असतो तो जनरेट करू शकतो. तोच फीचर यांनी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देखील दिलेला आहे. आय गेस हा फक्त S1 प्रो साठी आहे, पण तरी सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे, ते आता कळेलच आपल्याला. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इनबिल्ट स्पीकर दिलेला आहे जो बहुतेक डॅशबोर्ड जवळच असणार आहे, त्यामुळे आपण ह्याच्यावर गाणी देखील प्ले करू शकतो. हा एक युनिक फीचर वाटला की आपण सॉंग्स प्ले करू शकतो, ते पण एका 2-wheeler. जनरली 4-wheeler हा एक असायचा फीचर, यांनी 4-wheeler फीचर 2-wheeler मध्ये दिले, त्यामुळे मला तो खूप छान वाटला पार्ट. तुम्हाला हा पार्ट कसा वाटतो की विचार करा ना की तुम्ही गाडी चालवताय रोडवर आणि त्याच्यावर तुम्ही गाणी प्ले करताय जी तुम्हाला आवडतायत, इव्हन तुम्ही साऊंड जनरेट करू शकता जो तुम्हाला हवाय तो. त्यांनी इव्हन त्यांचा एक डेमो दिलेला आहे की त्यात तुम्ही कोणता कोणता साऊंड ऍड करू शकता. मला तरी हा फीचर खूप युजफुल वाटतोय. ऍक्च्युली हा कॉलेज गोईंग स्टुडंट साठी जास्त युजफुल असणार आहे. फंकी आहे आणि याची डिझाईन सुद्धा खूप छान आहे, फंकी आहे, मला तरी छान वाटले. त्यामुळे तुमचं याबद्दल काय मत आहे हे नक्की सांगा. पुढे अजून बघायचं झालं तर एक महत्वाचा पार्ट आहे, आपण जनरली स्कूटर्स का घेतो, त्याची बूट स्पेस, त्याचे डिक्की असते, त्यामुळे आपल्याला एक स्टोरेज स्पेस चांगला मिळतो ज्यात आपण सामान ठेवू शकतो. सपोज आपण आता मार्केटमध्ये गेलो, आपल्याला सामान घ्यायचं, आपण सामान घेतलं, पिशवी जाणार नाही आपल्याकडे, पण ते सामान डिक्कीत राहू शकतो. हे पेट्रोल स्कूटर्स मध्ये होतं. इलेक्ट्रिक स्कूटर जनरली मार्केटमध्ये जे होते त्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं की बूट स्पेस कमी मिळत होता. ऑफकोर्स चेतक इलेक्ट्रिक, TVS, आयक्रोप अशा इलेक्ट्रिक स्कूटर्स मध्ये आहे तो फीचर की बूट स्पेस मोठा आहे, पण बऱ्याचशा अजून इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत ज्यात आपल्याला स्पेस अजिबात मिळत नव्हता. डिक्कीमध्ये ऑलमोस्ट बॅटरी फिट होत होती, बाकी अजिबात स्पेस नव्हता.
या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये म्हणजेच ओला इलेक्ट्रिकच्या S1 आणि S1 प्रो दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स मध्ये 36 लिटर म्हणजेच किती 36 लिटरचा बूट स्पेस मिळतोय. दोन हेल्मेट फुल नाही, दोन हाफ हेल्मेट राहतील एवढा स्पेस आहे या डिक्कीमध्ये. मला वाटतं एवढा खूप झाला आपल्यासाठी. म्हणजे सामान किती म्हणून आपण ठेवणार एका इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये. मला वाटतं हा स्पेस भरपूर आहे आणि हा खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट फीचर आहे असं मला तरी वाटतं. तुमचं याबद्दल काय मत आहे हे नक्की सांगा आणि कमेंट बॉक्सचा वापर करा यार. तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही प्रश्न विचारत नाही. प्रश्न नाही विचारले तर मग आपल्याला डाऊट कसे क्लिअर होते. त्यामुळे कमेंट बॉक्सचा वापर नक्की करा. ओके आता आपण जाऊया पुढच्या फीचर्स कडे. याला ट्यूबलेस टायर्स आहे आणि अलॉय व्हील्स दिलेले आहे. फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअर मध्ये मोनोशॉक ऍब्झॉर्बर्स आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ब्रेकिंग साठी त्यांनी फ्रंट आणि रिअर मध्ये डिस्क ब्रेक दिलेले आहे. त्यामुळे ब्रेकिंगच्या बाबतीत तरी काही प्रॉब्लेम नाही. चांगली हेवी ड्युटी स्कूटर असणार आहे. मोटर बघायचं झालं महत्वाचा पार्ट आणि खूप मोठा पार्ट तो म्हणजे याचा मोटर आहे. मोटर मिड ड्राइव्ह मोटर असणार आहे जसं आपण एथर 450X मध्ये किंवा रिवर्ट आरबी 400 मध्ये बघितलेला आहे आणि तो बेल्ट ड्रिव्हनच असणार आहे. आणि बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे तरी असं आहे की यात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या स्पीडवर असू आणि त्यानंतर आपण जेव्हा ब्रेक करतो तेव्हा जी काही कायनेटिक एनर्जी असते ती इलेक्ट्रिक करंट मध्ये कन्वर्ट करून मोटर बॅटरीमध्ये एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे बॅटरी अजून थोडीशी रिचार्ज होऊ शकते. त्यासोबत आपण जेव्हा डाऊनवर्ड स्लोपवर आहोत तेव्हा देखील ती बॅटरी अशीच चार्ज होऊ शकते. त्यामुळे हा एक छान फीचर आहे. या स्कूटर मध्ये आणखी दोन तीन फीचर्स अशी आहेत जी आपल्याला एक्सपेक्टेड नव्हते. ऑफकोर्स एक फीचर एक्सपेक्टेड होता तो म्हणजे रिव्हर्स मोड. रिव्हर्स मोड तर आपल्याला एक्सपेक्टेड होता. त्यांनी त्यांच्या प्रमोशनल व्हिडिओ मध्ये देखील दाखवलं होतं की रिव्हर्स मोड आहे आणि तो मोस्ट ऑफ द टाइम पार्किंग एरियाज मध्येच आपल्याला फायदेशीर असतो, उपयोगाचा असतो. दुसरा आहे हिल होल्ड. हिल होल्ड म्हणजेच काय तर आपण एखाद्या चढात असू किंवा उतारात असू तर आपण स्कूटरला लॉक करू शकतो जेणेकरून स्कूटर हलणार नाही. कधी आपल्याला काही कॉल करायचं झालं किंवा स्कूटर थांबवायची झाली तर उतारात किंवा चढत असेल तर गाडी वर किंवा खाली होते. पण हिल होल्डमुळे गाडी तिथे स्टेबल राहू शकते त्यामुळे आपल्याला ब्रेक थांबून धावण्याची गरज नाही. मग हा एक छान फीचर वाटला. आणि तिसरा फीचर आहे व्हॉइस कंट्रोल. आपण व्हॉइस कमांड देऊन या स्कूटरवर काही फीचर्स आहेत, काही असे ऑप्शन्स आहेत जे आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. जसं की play some music. Increase the volume. मला हा फीचर कसा वाटलाय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. सुरुवातीला आपण S1 चे फीचर्स बघूया. S1 ची प्राइस रेंज आहे 99,999 म्हणजे 100,000 रुपयाच्या प्राइस कॅटेगरी मध्ये येते ही इलेक्ट्रिक स्कूटर. याला 2.98 किलोवॅट आर ची बॅटरी पॅक आहे म्हणजेच किती 3 किलोवॅट आर चा बॅटरी पॅक. आणि याची रेंज आहे कंपनी क्लेम 121 किलोमीटर. 121 किलोमीटर सिंगल चार्ज वर ही इलेक्ट्रिक स्कूटर पळते असं कंपनीचं म्हणणं आहे. फेअर इनफ. त्याला टॉप स्पीड दिलेला आहे कंपनी क्लेम 90 किलोमीटर पर आर. मला वाटतं खूप झाली एवढी स्पीड कारण आपण जनरली कोणतीही स्कूटर पळवतो ती 70-80 ऍव्हरेज स्पीडवरच पळतो. त्यामुळे मला वाटतं 90 किलोमीटर पर आरची स्पीड इनफ आहे सिटी राईड साठी. इव्हन हायवेवर जर पळवायची झाली तरी आपण किती पळवणार आहोत 80-85 त्याच्यावर तर नाही. बाईक असती तर भाग वेगळा होता. तर मला वाटतं हे एवढं टॉप स्पीड बेटर आहे, इनफ आहे. पुढे अजून बघायचं झालं तर ही इलेक्ट्रिक स्कूटर येते 5 कलर्स मध्ये. मला वाटलं तर 10 कलर्स असतील या स्कूटरला पण याला नाहीये. याला फक्त 5 कलर्स दिलेले आहेत. ते कलर सुद्धा चांगले आहेत, मला तरी चांगले वाटले. तुम्हाला कसे वाटतायत हे सांगा. म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की आणखीन याच्यात कलर असते तर बरं झालं असतं तर तुम्हाला S1 प्रो ऑप्शन आहे तो आपण पुढे बघूया. अजून या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये बघायचं झालं तर याला 2 ड्रायव्हिंग मोड दिले आहेत, एक नॉर्मल आणि दुसरा स्पोर्ट्स मोड. नॉर्मल मोडची स्पीड किती असणार आहे टॉप स्पीड ते नाही माहिती आपल्याला पण स्पोर्ट्स मोडची आपल्याला माहिती आहे ती आहे 90 किलोमीटर पर आर. मला तरी याचे फीचर्स फेअर इनफ वाटले. हा आणि या इलेक्ट्रिक स्कूटरला फास्ट चार्जिंग ऑप्शन आहे त्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि चार्जिंग स्टेशनला ही इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करत असाल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर 18 मिनिटांमध्ये 75 किलोमीटरची रेंज देऊ शकणार आहे. 18 मिनिटात 75 किलोमीटरची चार्जिंग होते. मला वाटतं एका दिवसात आपण जनरली 30-40 किलोमीटरचं ड्रायव्हिंग करतो त्यामुळे 75-75 किलोमीटरची रेंज जर का आपल्याला 18-20 मिनिटात मिळते म्हणजे आपण कॉफी किंवा चहा प्यायला गेलोय
आणि आलो तर त्याला काहीतरी 15-20 मिनिटं जातात, तेवढ्या याच्यात जर का 60-70 किलोमीटरची रेंज मिळत असेल तर काय वाईट आहे. त्यामुळे मला तरी S1 चे फीचर्स बेटर वाटले. आता आपण वळूया S1 प्रो कडे. आता आपण S1 प्रो चे फीचर्स बघूया. S1 प्रो ची प्राइसिंग कॅटेगरी आहे 1,29,999. 1,30,000 मध्ये ही स्कूटर मिळू शकते. आता या 1,30,000 मध्ये आपल्याला काय काय मिळत आहे. पहिलं 3.92 किलो वॅट आवरचा मॅसिव्ह बॅटरी पॅक आणि याची कंपनी क्लेम रेंज आहे 181 किलोमीटर ऑन अ सिंगल चार्ज. 181 किलोमीटरची रेंज सिंगल चार्ज वर आपल्याला मिळते, ती पण 3.92 किलो वॅट आवरची फिक्स बॅटरी सोबत. याला कंपनी क्लेम टॉप स्पीड आहे 115 किलोमीटर पर आर. 115 किलोमीटर पर आर चा टॉप स्पीड. याचे ड्रायव्हिंग मोड आहे 3, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर. स्पोर्ट्स मोड चा आपल्याला माहिती आहे S1 मध्ये पण आहे, आणि यात हायपर मोड आहे जो आपल्याला टॉप स्पीड देतो 115 किलोमीटर पर आर. मला वाटतं एवढा स्पीड खूप झाला आहे का इलेक्ट्रिक स्कूटर साठी. त्यामुळे जर चांगला हायवे असेल तर ही स्कूटर पळवायला खूप मजा येणार. या स्कूटर मध्ये 10 कलर्स अवेलेबल आहेत, जे आपल्याला हे माहिती होते, आपण हे ट्रेलर मध्ये सुद्धा बघितले होते. त्यामुळे इव्हन जे अगोदर प्रोमो झाले होते त्यात त्यांनी खूप वेळा सांगितलं होतं की 10 कलर्स अवेलेबल आहेत, आणि हे सर्व 10 कलर्स S1 प्रो मध्ये अवेलेबल होतात. आणखीन काही ऍडिशनल फीचर्स आहेत किंवा अजून ऍक्सेसरीज आपल्याला त्यात ऍड ऑन करून घ्यायचे असतील तर आपण ते नंतर घेऊ शकतो, म्हणून त्याला काही प्रॉब्लेम नसणार आहे. कंपनी पुढे पुढे बाकीच्या गोष्टी रिव्हील करणारच आहे. S1 प्रो मध्ये फास्ट चार्जिंगचा देखील ऑप्शन आहे जसा S1 मध्ये आहे, त्यामुळे या स्कूटरचे पण सेम फीचर्स असणार आहेत जसे S1 मध्ये असणार आहे, की 18 मिनिटात 75 किलोमीटरची रेंज आपल्याला मिळू शकते फास्ट चार्जिंग नेटवर्क. घरात जर का आपण चार्ज केली तर या गाडीला लागतात 6.5 तास. 750 वॅटचं चार्जर असणार आहे जो पोर्टेबल चार्जर असतो, जो आपण जनरली प्रत्येक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बघतो. तो आपण घरात 15 एम्पियरच्या सॉकेटमध्ये चार्ज करायला लावू शकतो, 6.5 तासात बॅटरी फुल होऊ शकते. आता आपण बघूया S1 प्रो चा शेवटचा पण अगदी युनिक आणि खूप महत्वाचा फीचर, तो म्हणजे क्रूज कंट्रोल. क्रूज कंट्रोल मी इलेक्ट्रिक सायकल मध्ये तर बघितलं आहे, जनरली आपण कार्स मध्ये पण बघतो, पण इलेक्ट्रिक टू व्हीलर्स मध्ये क्रूज कंट्रोल मी आतापर्यंत एवढा व्यवस्थित ऐकला नव्हता. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये क्रूज कंट्रोल आहे ज्याला टॉप स्पीड दिलेली आहे 40 किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय, जर आपण एकदा क्रूज कंट्रोल वर टाकली गाडी तर 40 किलोमीटरच्या टॉप स्पीड वर ही गाडी पाहणार, त्याच्यावर नाही जात क्रूज कंट्रोलचा. त्यामुळे मला तरी हा एक फीचर छान वाटलाय की यार ऍक्सलरेटर द्यायचं नाही, काय नाही, क्रूज कंट्रोल वर टाकायचं, निवांत गाडी चालवायची, एन्जॉय कर. त्यामुळे मला हा एक फीचर छान वाटलाय. तुम्हाला हा फीचर कसा वाटलाय ते नक्की. आता आपण या व्हिडिओच्या कन्क्लुजन पार्ट कडे वळूया. आणि जर कोणाला हा प्रश्न पडला असेल की ही स्कूटर वर्थी आहे का, परचेस करण्यासाठी आहे का, तर माझं उत्तर असेल हो, ही परचेस करण्यासारखी वर्थी आहे हा प्रोडक्ट. कारण ज्या प्राइस रेंजमध्ये आणि ज्या फीचर्सने ही गाडी लोड केलेली आहे, मला नाही वाटत या मार्केट सेगमेंटमध्ये कोणताही कॉम्पिटिटर या लेवलला आहे. त्यामुळे जर तुम्ही हे इलेक्ट्रिक स्कूटर घेता तर ही टोटल वर्थी असणार आहे, पैसा वसूल इलेक्ट्रिक स्कूटर असेल असं मला तरी वाटतंय. पुढे आपण जेव्हा टेस्ट राईड करू तेव्हा या सर्व गोष्टींची उत्तरं आपल्याला व्यवस्थित मिळतीलच. पण कंपनीने दोन गोष्टी आता मिस केलेल्या आहेत, त्या म्हणजे बॅटरी आणि मोटरवर वॉरंटी कितीची आहे. ते अजून व्यवस्थित रिव्हील नाही केलं, पण मला वाटतंय 8 सप्टेंबर पर्यंत या गोष्टी आपल्याला कळतील. त्यामुळे इवेटेक मराठीला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता कॉन्स्टंटली नवीन अपडेट्स जे काही इलेक्ट्रिक मार्केटमध्ये येत आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंट जेवढा मोठा होत जाईल तेवढाच आपलं चॅनल मोठं होणार आहे, भरपूर माहिती आपण आणणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा, करा रे सबस्क्राईब. आणि हो, तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील किंवा डायरेक्ट आम्हाला काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर आमच्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तिकडे आम्हाला ते प्रश्न विचारू शकता. आणि हा आहे आमचा इंस्टाग्राम आहे, तिकडे पण फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मस्त पैकी लाईक बटन दाबा, आणि हो, व्हिडिओ शेअर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.